ब्राह्मणाकडून नाही का तारखे काढून आलेले पत्रकाने काढून आणली आपण ती बघते. आता काय म्हणजे गोट्याला केव्हा ठेवायचं मी लग्नाचं? अरे केव्हा ठेवायचं बरोबर आहे, मला सांगा आता आपला गोट्या जर समजा काही कामाचं नाही दामाचं नाही दुनियामध्ये एवढे पोरं पडले बिन लग्नाचे तू काय गोट्याचं धरून बसली? काही जर त्यांनी कामधाम केलं पाहिजे का नाही? हो कामधामाचं पण ते कसं आहे माहिती का ते काय म्हणते ना दावणीला बांधल्याशिवाय वळणावं येत नाही. तशी ना बायको केली का आपाप वळणाला येईन ना कामं धंदे पाहिजे मग कसं काय ना पोटा पाण्याचं ते माग लागन लेंबडं. तुला असं वाटतंय का मी पाहत नाही काही मग? तुम्ही पाहते मी म्हणते त्या गोट्याऐवजी तुमच्या मागच पाचपन्नास लागते पण त्या गोट्याला कोणी द्यायचा ना? काय बोलावं तुला मग बाप पडला ते बापा माग लागते पण त्या गोट्याला कोणी पुसा ना अशी गंमत झाली. बरोबर आहे ना. असं तुला का वाटतं नेमकं? का वाटतं म्हणजे आता मी पाहते ना डोळ्यांनी त्या गोट्याला बघा आधी काही तर कुठं बघा एखाद्या कोणाच्या हात पाया पडायचं नातेवाईकांना सांगायचं तुमचे मित्रमंडळी एवढे मोठे मोठे त्यांना सांगायचं का आमच्या गोट्यासाठी एखादी मुलगी बघा तू साठीची कवय ना पण बघा. तुला असं म्हणायला काय वाटतं का तू साठीची कवय ना बघा? मला सांग आता मी दररोज गावात जातो लोकांशी बोलतो मुलीचं समजा इकडे तिकडे स्थळाची पाहणी करतो तुला काही दररोज सांगायला येऊ का मी आता? अहो पण सगळं खरं आहे पण त्याची तुमच्या पायाची पायाची चप्पल त्याला यायला लागली. बरोबर आहे ना. तुमच्या एवढे डवळे केस सुद्धा त्याचे झाले. बरोबर आहे ना. मला सांग तू हे जे मला सांगू राहिली ना हे तुझ्या भावाला सांगू तुझ्या भावाची पोर का देत नाही? भाई माझा भाऊ म्हणतो एकच देऊन फसलोय कुठं आता आमची मुलगी देऊ. अरे पण आता मला सांग तो तुझा भाऊ आहे आपल्या गोट्याला समजा आता आपण इकडे तिकडे बघतो तू तुझ्यासाठी जे पाहते तुझ्या भावाची एवढी देखणी मुलगी आहे तुझी सून होईल तिला काही कामधंदा करायला लागणार नाही आणि सगळं तिला मिळालं नाही तर दुसऱ्याच्या मुलीला मिळणार तर तिला मिळणार नाही का? माझा भाऊ देणार नाही सांगून ठेवी ते. आता माझा भाऊ काय म्हणतो? माझा भाऊ काय म्हणतो आधीच या मेवण्याने असे माझ्या बहिणीला त्रास दिलाय तो गोट्या का नाही माझ्या पोरीला देणार? म्हणजे माझ्या मला तुम्ही पहिला त्रास नसता दिला आता माझ्या भावाने हसत हसत पोरगी नसती दिली का? तुला काय त्रास दिला मी? मग दिला नाही का? काय दिला? मग तुम्ही बसत तिकडं दोन दोन दिवस गावांना जाऊन हा जाई ह्या गावाला ज्या मित्रासोबत फिरायला इकडं तिकडं सगळं कामाचा लोड माझ्या काम चुकर सारखं पळायचं मग मी काय करायचं मग हा त्रास वाटतो तुला? मग काय बरं एक काम कर आपण दोघं जण जाऊ त्याच्याकडं त्याची समज काढू त्याला सांगू. अरे बाबा आता तुझा भाचा समजा असा राहिलाय त्यालाच ठेवून चालेल का? मला वाटत नाही दादा ऐकन म्हणून बरं का आपल्या दोघांमधला वाटू तिथपर्यंत नको नेऊ ते आपण बघून भेटू काय असेल ते परत त्याच्या लग्नात आपलं पहिलं पाहावं लागेल. तू माझं ऐक चल आपण आजच्या जाऊ दादाकडे जाऊ. एक तर ना ते आता बघा घरामध्ये सुद्धा जाऊशी वाटत नाही एक तर घरामध्ये लाईटही नाही काही नाही ते फॅन नाही इथं झाडा सरकारने लोड शेडिंग केलंय कोळसा संपला त्याला तू आणि मी काय करणार? तुम्ही पाहायला गेले का कोळसा संपलाय का? अरे असं म्हणते कोळसा संपला आपण का पाहायला गेलोय का? आता म्हणून झाडाखाली येऊन बसलोय एक काम कर आता आपलं राहू दे बाजूला आपण पहिले त्याचं मनावर घेऊ ते त्याचं परत घर गेलं का ट्रोटर चालू येईल आपल्याला म्हणशील आई बाप माझ्या मस्त पैकी गप्पा मारतात माहिती तयार लोकांची पोरं लाजात आहे आपला गोट्या तोंडानी बायको मागायला लागला आपल्याकडं माहिती चल बघू चला आपण तोंडानी बायको माग सुटला गोट्या माहिती का तुम्हाला? चल चल घरी चल आता नाही लाजत नाही. अरे सगळ्याच लोकांची परिस्थिती अशी झाली बरेच पोर असे बिनलागण्याची ठरते अजून आपण तरी बघतोय बाकी विचार पण करत नाही समजलं का तुला? झाला का गप्पा मारून तुमच्या झाडाखाली बसा इकडं बसा तिकडं बसा फॅनची हवा नाही तुम्हाला इकडे झाडाखाली चालले वारं पियाला तुम्ही विचार करा चांगल्या वाणी तुम्हाला लोकांचे लग्न बरोबरच्या पोराचे लग्न दोन दोन पोरं झाले मी कवरा जाणार पळवानी येणायचं. अरे बाबा आम्ही तुझंच बोलत होतो काय माझं बोलत होते इकडे येऊन आरामात ते करते काय कळणार नाही आता आमचं ठरलंय काय ठरलंय आता आम्ही चाललोय मामा का तुझ्या मामाची पोर करायची नाही तुम्हाला सांगून ठेवतो बाबा मामाची नाही जमणार ऐक आता ऐक त्या मामाची पोर नाही का मामाची पोर करायची नाही एक तुमच्या वस गेलाय काय मावर गेलाय आता तू त्याला समजून सांग बाकीचे नको सांगू मला मामाची पोर करायची नाही सांगितलं ना दुसरी पोर करायची मामाची पोर करायची नाही नको मामाची पोर केली उद्या काय कुरकुर झाली मामा आपल्या संग वाईट होईल. अरे मामा वाईट म्हणा आम्ही चाललो तिकडं जाऊच नका तुम्ही तुम्ही एक करा तुम्ही एवढी जाप देण संपताय तुमची देण संपताय काय करायची मला बायकोची देण संपत पियाटवायची का तुम्हाला एवढा पैसा पाणी आपण पैसे देऊन बायको करून आणलो मला
तुला कळत नाही की मी काय सांगते तो बापानी मला करून आणलं आणि आता माझ्या भावाची पोरं कोण तो आता ही माझी तिच्या तळपायासारखं आहे का तू आता आहे माझी मावाला तू समजून सांग त्याला कांदरी ती पण तुमचे जे कद्दरी तो तिची भाषी मला काय कांदर ना अरे ते बघू नंतर आजची परिस्थिती अशी आहे मुलींचा जन्मदर कमी झालाय मुली कमी झाल्या आणि तुझी आई काय म्हणते माहिती का ते गोड्याला केवळ ठेवायचं मामा आम्ही तेच बोलतो मामाची पोर करायची नाही आपल्याला दुसरी एखादी पोर चालू अरे संबंधामधली मामाची पोर केली तर मामा आपल्याला ऐन टायमाला कोणत्या गोष्टीला हाक मारत उभा राहील तुम्हाला तुमचे काही आहे का आताच मग मी तिकडे गेली तर इकडून साडे गेला इकडून पैसे नाही अरे याच्या अगोदर ऐक ऐक कधी नेलं माझा एक माझा एक याच्या अगोदर हुंडा देऊन मुली करायला लागायची बरोबर की नाही आता परिस्थिती उलटी झाली का आता हुंडा द्यायला लागणार आहे आपल्याला हुंडा मिळणार नाहीये का कुठं पैसे कुठे गेले तोटा दुसऱ्याला याला एक देते तिला दोन देऊ याला लाज वाटत नाही हा सांडासारखा हिंडतो लाना पोट हा वळू सोडला गावामध्ये तुम्ही आणि आता बायकोला माझ्या भावाच्या पुरला नाही म्हणतात माझ्या भावाच्या पुरीच्या तळपायासारखा आता ती शिकली बाबा सातवी मी शिकलो आठवी तू एक काम कर आपण जाऊ बरं का दादाकडे जाऊ आपण दादाला सांगू समजून आणि दादाला तू सांग वहिनीला सांग तेवढं कर जरा आणि त्याचं करू कसं माहिती का ना त्याचं दररोजवर तेच बोलायचं नाही 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 दररोज दररोज नाही दररोज नाही तुमचं फक्त मा मी आलो का तोंड चोपडे गोष्टी करते तो लग्न करायचे काम धंदा करून घेते मा कोण तोंड चोपडे गोष्टी का मला पाहिलं का माझ्या तेव्हा लग्नाचा विषय चालू मी गेलो का तुमच्या आहे ते चालू आता तू शेवटी बाय तू त्याला काय करायचं नाही नाही मी आलो का लग्न तो लग्न चाललंय या बामला गेलो त्या बाम निघे गेलो हे चालू तुमच्यावालं मी गेलो तुला मी काय म्हणतो तुला समजतंय का आम्ही काय म्हणतो कळतंय का तुला मामाची आणायचं कोणची आणा लग्न कवा करायचं एवढं टपकन आत्ता आला लागलो बघ मामाची आणायचं कोणाची आणा चाल आम्ही जाऊन येतो मामाकडे लगेच पैसे जाऊन तेवढं बामाची लग्न करायचं म्हणलं करायचं आऊन लग्न करायचं बरोबर लग्न झालं पटकन आठव आपण लगेच जाऊ दादाकडे जाऊ दादाला समजून सांगू दादाला सांगू बाबा करून घेतो आमच्या आम्ही तू काही खर्च करू नको एक रुपया खर्च करू नको आणि ही समजा आपली जी प्रॉपर्टी आहे आपल्या ह्या प्रॉपर्टीची मालकीन ती एकठी होईल तुझी बाची केली तर आणि तिला कळायला नको का भावाला समजून सांगतो दादाला मी सांगतो आणि तू परत तिला म्हणू नको का मला त्रास दिला मला त्रास दिला तर तू ऐकलं आपलं समजलं का तुला चुकीत झाली सांगायला आता असं काही बोलू नको दादाला सांग कायच्या प्रमाणे करू आपण आणि मी सांगतो करून घेऊ आपण पण मला एक सांगा माय भावाची पोर लय शिकेली गोटे आपला काही शिकेल नाही आता शिकेल नाही म्हणजे का मी आंधळ का पांगलाय मला काही येत नाही भाऊ बनकी म्हणजे मोठ्याला नाही आवाज वाढू नाही नाही मला येत नाही का काही अरे बाबाची बोट ती मुलगी आहे ना आपल्या पाहण्यातली तू नको आणखी चाल आपण जाऊन तर बघू ही बाबाची बोट ती आकडात पडली 8 दिवस गाव असणार नाही जाऊ दे मी शिकेल म्हणून पात्रात चालते तू तोंड पाडला चाल पात्रात गेलो मी हा ए चाल लवकर जायचं दादाकडे आपल्याला किती वेळ लागेल बाई माहेर माझ आणि तुम्हालाच घाई झाली एवढी नटत बसली तुला अरे पोराचं लग्न करायचंय आपल्याला चल मग बस आणि परत तसे येऊ नका तुम्हाला सांगून देतो तू का म्हणत रडवतो त्याला सांगा परत तसे येऊ नका परत सांगितलं नाही माणसं आता मी चाललोय माळ्यामध्ये आता चाललोय तर पण तो रडायला आम्ही जाऊ